कोल्हापूर येथील आक्षेपार्ह स्टेटसच्या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ढवळून निघाला. कोल्हापूर पाठोपाठ गड इंग्लज मधील वातावरणही गेले 2 दिवस तणावग्रस्त बनलेले होते. याच्याच पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गड इंग्लजचे पोलीस उपनिरीक्षक राजू नवले यांनी पोलीस निरीक्षक गजानन सरगर व आपल्या पोलीस पथकासह गड इंग्लज शहरात पथसंचलन केले. दसरा चौक, आयलँड, लक्ष्मी मंदिर, नेहरू चौक, बसवेश्वर चौक, नगरपालिका या गड इंग्लज शहराच्या प्रमुख मार्गावरून त्यांनी पथसंचलन करून परिस्थितीची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, तरी नागरिकांनी शांतता व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आज गड इंग्लज पोलीस दलातर्फे गड इंग्लज शहरामध्ये नुकताच रोक मार्च घेण्यात आला. मागील काही कालावधीपासून जे काही धार्मिक आणि जातीय तिरड निर्माण करण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत त्याला सर्वसामान्य युवकांनी, कॉलेजच्या युवकांनी बळी पडू नये. कुठलाही आक्षेपार स्टेटस असेल, एखादी जातीय तिरडीची घटना असेल, पोस्टर विटंबना असेल किंवा इतर काही तक्रारी असतील, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा हातात न घेता पोलिसांकडे यावे. आपली जी काही तक्रार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र कुठल्याही धार्मिक अथवा जाती उन्मादाला बळी पडून जे काही शांततेचं आणि सुरक्षेचं वातावरण या शहरामध्ये आहे, गड इंग्लज तालुक्यामध्ये आहे, ते कुठल्याही प्रकारे बिघडवू नये. या निमित्ताने मी हे शहरवासियांना तसेच तरुण युवकांना आवाहन करतो, कारण नुकत्याच ज्या काही घटना घडलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये आणि गड इंग्लजमध्ये त्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपली ही जबाबदारी समजून घेतली पाहिजे की जातीय सलोखा आणि धार्मिक सलोखा टिकवणं ही एक समाजातील जबाबदार घटक म्हणून आपली पण जबाबदारी आहे आणि त्याला आपला हातभार लागला पाहिजे. पोलीस शांतता प्रस्थापनेचं आणि कायदेशीर कारवाईचं काम अतिशय व्यवस्थितरित्या करत आहे. प्रशासन सतर्क आहे, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. परंतु सर्वांनी या परिस्थितीमध्ये जर संयमाने वागलं आणि आपापले नागरिक सुजग नागरिक म्हणून जर कर्तव्य बजावले तर निश्चितच समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि कुठलीही अडचण येणार नाही. आणि या कामी आम्ही आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. जर कुणी आम्हाला आढळलं कायदा हातात घेत आहे आणि एखाद्या समाजाला किंवा एखाद्या गोष्टीवरून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्याचा सक्रिय सहभाग आहे त्याच्यामध्ये, तर निश्चितच त्याच्यावर अतिशय कठोर अशी कारवाई केली जाईल. आणि कुणीही कुठल्याही अफवांना बळी पडू नये. काही अफवा आजकाल पसरू लागल्या, नुकतंच इंटरनेट सुरू झालेलं आहे. अफवा पसरवणारेही हे गुन्हा करणाऱ्याप्रमाणे तितकेच जबाबदार राहतील आणि या बाबतीत प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून सतर्कतेने वागावे, पोलीस प्रशासनाशी सहकार्य करावे. आम्ही आपल्या मदतीकरता आहोत, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा हा आपलं काम करेल आणि तो कुणीही हातात घेऊ नये. या निमित्ताने मी हे आवाहन करतो. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन केतन सह लता पालकर, गडिंग्लज.